आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. काय हो एवढा सकाळ सकाळ कुठे चाललाय? सत्यशील काकांकडे जाऊ राहिलो. काय हो म्हणजे आता तुम्ही खरंच त्यांची चाकरी करणार आहात? हा म्हणजे आता पैशांसाठी काही ना काही करायचं आहे ना, मग हेच काय वाईट आहे? अहो पण पैशांसाठी अशी तुम्ही कोणाची चाकरी करणं मला तरी नाही पटत आहे. बरं ही चाकरी कोणासाठी? त्या समितीला पैसे द्यायचे म्हणून? अहो ज्या माणसाने तुमच्याशी बोलताना कधीही तुम्हाला मान दिला नाही त्या माणसाचा विचार करून तुम्ही तुमच्या जीवाला का घोर लावून घेताय? कुठेही जायची गरज नाही, घरी थांबा तुम्ही. आणि त्याच्या पैशांचं काय करायचं ना ते ओवी बघून घे, नाही तर तिची ज्यांना काळजी असते ना ते बाबा बघून घेतील. असं काय बोलू राहिले तू? आपल्या माणसांची काळजी आपणच करणार ना. हो पण ती काळजी दोन्ही बाजूने असायला हवी. आपल्या सुख दुःखाशी काही घेणं देणं नसणाऱ्या त्या समीर बद्दल तुम्हाला बोलताना बाबांनी विचार केला? अग हो पण काकांना थोडी माहिती होत की समीर असं काहीतरी बोलणार आहे. बर नसेल माहिती बाबांना, पण समीरला जे बोलायचं होतं ते तो बोलून गेला. आणि मी तर म्हणते सोडून द्या बाबांचं, पण तुम्ही असं सकाळी तुमची झोप मोड करून त्या सत्यशीलची चाकरी करायला जाणं आणि ते पैसे समीरला देणं मला पटलेलं नाही. आपण आपलं रक्त जाळायचं, आपला घाम गाळायचा आणि त्याच्या कमाईत आलेले पैसे कोणाच्या खिशात टाकायचे? त्या नालायक समीरच्या. हे बघ वृंदा, तुला पटलं नाही पटलं जे काही झालंय ते सगळं आपल्यामुळे झालंय हे सगळ्यात आधी तू लक्षात घे, मान्य कर. खर तर समीरचा धंदा चौपट व्हावा म्हणूनच सत्यशील काका हे सगळं करत होते हे आपल्याला आधीपासून माहिती होत. पण तरी पण आपण काय विचार केला की बाबा आपण या सगळ्यात पडायला नको, आपण याच्याकडे आपल्यासाठी आलेली बिझनेसची एक चांगली संधी म्हणून बघूया आणि आपण यात सामील झालो ना. आता चूक आपण केली तर त्याची भरपाई करणं पण आपलीच जबाबदारी आहे. आपल्याला मस्त वाटलं की सत्यशील काका म्हणजे सोन्याची अंडं देणारी कोंबडीचे अडकलो आपण यात. बरं आता अडकलोय तर असं एकदम सगळ्यांना दुखवून हात झटकायचे मला तरी काही जमणार नाही वृंदा. आणि हो झालंय त्या समीरचं नुकसान आपल्यामुळे.